विदर्भ शाहीर कलाकार परिषदेतर्फे भंडारा जिल्ह्यामध्ये 2 दिवसीय लोककला संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या तालुकास्तरीय लोककला संमेलनामध्ये भंडारा जिल्ह्यातल्या 200 वर महिला पुरुष कलाकारांनी हजेरी लावली. झाडीपट्टीच्या लोककलेचा सर्वांगीण विकास व्हावा तसंच नवीन पिढीला त्यांचं ज्ञान मिळावं या उद्देशानं विदर्भ शाहीर कलाकार परिषदेच्या वतीनं लोककला संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवात कलावंतांनी भजन, दंडार, कीर्तन, गोंधळ, नाटक, भारूड, पोवाडा, डहाका, कव्वाली, नृत्य या आणि इतरही लोककलांचं सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. यावेळी आयोजकांच्या वतीनं महोत्सवातल्या वृद्ध कलाकारांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. झाडीपट्टी कलाकारांना सरकारनं किमान 3 ते 4 हजार रुपये प्रति महिना मानधन द्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. आम्हाला शासन काही देत नाही आणि विदर्भ शाहीर कलाकार परिषदेच्या वतीने आम्ही लोकवर्गणीमधून हा कार्यक्रम घेत असतो. लोकांकडून 2-2 रुपये जमा करून आम्ही ह्या कार्यक्रमाला भीक मागतो, पण या शासनाला जात येत नाही. आणि वरतून हे जो मानधनाचा विषय आहे, मानधन ज्या कलाकारांना 50 वर्षाची अट ठेवलेली आहे ती 50 वर्षाची अटीवरून शासनाने 40 वर्ष करावं, कारण की आताचा जो पीडित कलाकार आहे तो 50 वर्षाच्या वयामध्येच मरतो आणि त्या कलावंताला काहीच त्याला साध्य होत नाही. पुन्हा मानधन मिळत आहे फक्त 1.5 रुपये मासिक मानधन, तर शासनाने कमीत कमी 100 रुपये प्रति रोज या हिशोबाने कलाकाराच्या मानधन प्रतिमा 3000 रुपये करावं. या 2 दिवसीय लोककला महोत्सवाला रसिक प्रेक्षकांनी चांगलीच गर्दी केली होती. सरकारनं आता झाडीपट्टीच्या कलावंतांकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची मागणी सर्व स्तरातून व्यक्त होत होती. माधव चंदनकर, झी मीडिया, भंडारा.